फरदापुर येथे संगीतमय श्रीमद भागवत कथा व विजय ग्रंथ पारायण सोहळा हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। रामचरित्र आचरण करण्याची गरज आहे, कारण मन हे खूप चंचल आहे, ते आपल्या ताब्यात राहत नसून संसारातील इतर भागांमध्ये भटकत राहते, त्यामुळे जीवनात खूप दुःख भोगावे लागते। मनाच्या एकाग्रतेसाठी भगवंताच्या भक्तीची गरज आहे, असे उद्बोधन वरसाडेकर येथील कथा प्रवक्ते गोप्रेमी हरिभक्त पारायण गजानन महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांना करण्यात आले। तर शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण गजानन महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर भागवत कथा सप्ताहाची सांगता करण्यात आली। भागवत कथा सप्ताहानिमित्त हरिभक्त पारायण नंदाताई शेळके वाकडी, हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शेलूतकर, श्री हरिभक्त पारायण ऍडव्होकेट समाधान महाराज लोखंडे जालना, हरिभक्त पारायण भागवताचार्य विष्णू महाराज सास्ते रेणुका पिंपळगाव, हरिभक्त पारायण संदीप महाराज पवार रेऊळगाव, हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज केकत निंभोरा, हरिभक्त पारायण गोपाल महाराज पवार फरदापूर आदींच्या कीर्तन कार्यक्रमाचे 7 दिवस आयोजन करण्यात आले होते। तर शुक्रवार रोजी काल्याचे कीर्तन होऊन भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। यावेळी माजी चेअरमन बंडू पाटील काळे, अखंड हरिनाम सप्ताह आयोजक वासुदेव दौड, अण्णा गावंडे साबळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज करिता अनिल रावळकर, फरदापूर।